खरं तर पुणेकरांसाठी ही एक मोठी धक्कादायक बातमी होती. हा इतका मोठा धोका हा मध्ये संभाव्य मोठा धोका टळला आणि म्हणून केवळ पुणेच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये अशा दहशतवादी कृत्य. नुकतीच पुण्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेने एक मोठी कारवाई केली. दहशतवादी कृत्यासाठी वापर होतोय म्हणून पुण्यातील एका शाळेतील 2 मजले केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIA ने सील केले. आणि खरं तर पुणेकरांसाठी ही एक मोठी धक्कादायक बातमी होती. काँग्रेसच्या याच काळामध्ये पुण्यामध्ये सुरक्षित पुणे म्हणून आम्ही जे म्हणतो त्या पुण्यामध्ये 2 बॉम्बस्फोट झाले. परंतु हा इतका मोठा धोका हा निश्चितपणे टळला केवळ केंद्रीय तपास यंत्रणेमुळे. आणि म्हणून मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, देशाच्या गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना धन्यवाद देईन की एक पुण्यामध्ये संभाव्य मोठा धोका टळला आणि म्हणून केवळ पुणेच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये अशा दहशतवादी कृत्याचा आता बिमोड होतोय आणि ह्या देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था एका मजबूत हातामध्ये आहे हे निश्चितपणे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. परंतु अशा घटना भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे याचा धोका पुण्याला राहू नये म्हणून आम्ही पुणे पोलिसांना आयुक्तांना सुद्धा भेटणार आहे, त्यांनाही विनंती करणार आहे की केवळ हे केंद्रीय तपास यंत्रणेचं काम नाही, आपणही स्थानिक पातळीवरती अत्यंत बारीक लक्ष ठेवून अशा कारवाया कुठं होतात का त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. PFR सारख्या या अत्यंत देशविघातक अशा कृत्य करणाऱ्या या संघटनेशी संबंधित हे कार्यालय या ठिकाणी काम चालू होतं, याचा आज केंद्रीय तपास यंत्रणेने बिमोड केला, त्या ठिकाणी ते सील केलं. पुढची कारवाई निश्चितपणे होईलच पण मला असं वाटतं की पुण्यावरती एक मोठं संकट आलं असतं ते या निमित्तानं टळलंय. मी पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं प्रत्येक पुणेकर म्हणून या ठिकाणी या सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणेचा NIA चं मनापासून धन्यवाद देईन आणि पुन्हा मी नागरिकांनाही आवाहन करीन की आपणही सगळ्यांनी सतर्क राहावं, पुणे पोलिसांनी याची काळजी घ्यावी.